औरंगाबादच्या वाळूजमध्ये लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी उसळली आहे आणि यामध्ये धक्काबुक्की देखील झाली. चेंगराचेंगरीचे प्रकारही घडले आणि यामध्ये काही लोकांना किरकोळ इजा सुद्धा झाल्याची घटना घडली आहे. पोलीस बंदोबस्तात हे सगळा प्रकार घडलेला आहे, मात्र पोलिसांनाही गर्दी हाताळता आली नाही हेच या दृश्यांवरून स्पष्ट झालेलं आहे. हा रोजचाच प्रकार असल्याचं इथले लोक सांगतायत. नियोजनाचा मोठा अभाव आहे आणि त्यामुळेच अशा पद्धतीची चेंगराचेंगरी आणि मोठी गर्दी या लसीकरण केंद्रावरती पाहायला मिळाली. आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे. एकीकडे लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळतोय, मात्र दुसरीकडे नियोजनाचा अभाव दिसतोय आणि औरंगाबादच्या वाळूजमध्ये असाच काहीसा प्रकार आज पाहायला मिळाला. औरंगाबादच्या वाळूजमध्ये जिल्हा परिषद शाळेत लसीकरण सुरू होतं, मात्र इथं मोठी गर्दी झाली. लसींची कमतरता होती, त्यात या सगळ्यांना टोकन वाटप करण्यात होतं आणि त्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळं इथं धक्काबुक्की झाली आणि चेंगराचेंगरीसुद्धा झाली. यात काही लोकांना किरकोळ इजासुद्धा झाली. खरं तर कुठलंही नियोजन नसल्यामुळं हा सगळा गोंधळ झाला. सकाळी 5 पासून काही लोक 4 पासून या ठिकाणी आहे आणि ही सगळी लोक इथं लसीकरणासाठी वाट बघत आहेत आणि त्यामुळे सगळा हा गोंधळाचा सामना करावा लागला. ताई कधीपासून आहे तुम्ही? सकाळपासून. सकाळी 5 वाजेपासून. बरं, हे गोंधळ काय झाला होता? ते टोपण वाटलेले नव्हते ना, त्याच्यामुळे गर्दी झाली सगळी. मग पडले सगळे खाली एकमेकाच्या अंगावर येऊन. अच्छा. मारामारी झाली काही. अक्षरशः एवढे एजेट माणसं सगळे खाली पडले. कोणाचा हात तुटला असता, पाय तुटलं असतं, कमरेला लसका पडला असतं, या लोकांनी काय केलं असतं? हे बाबा इथे होते आणि सकाळी हे पडले, यांचे कपडे सुद्धा फाटले. काय झालं बाबा, कुठे उभे होते तुम्ही? पाठीमागच्या 4 नंबर ह्याच्यावरती पायरीवरती. अच्छा. एकूण जी असा लाट आली ते पूर्णच अंगावर पडला असा. अच्छा. आणि मग ते फाटलं ते. तुम्ही पडले, अजून कोणी आपण बघतोय की हे दुर्दैवी चित्र म्हणावं लागेल. नियोजनाचा हा सगळा अभाव आहे आणि यातून हे सगळं घडत आहे. त्यामुळं लसीकरणासाठी लोक चांगला प्रतिसाद देत असताना नियोजन करणं तितकंच जास्त गरजेचं आहे, कारण नियोजन केलं तर अशा घटना टाळता येईल. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. लाल मातीतली कुस्ती म्हणजे राज्यात तिसऱ्या लाटेचं संकट गडद झाल्यामुळे आजपासून पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू होणार आहेत. राज्यातले बहुतांश जिल्हे हे लेवल 3 मध्ये टाकून कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. पुणे शहरात आजपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू राहतील, तर शनिवार आणि रविवार पूर्णपणे बंद राहतील. अवघ्या महाराष्ट्राचा धार्मिक सोहळा अर्थात आषाढी वारी सोहळा येत्या 1 जुलैला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाने सुरू होतोय. पण यंदाही कोरोनामुळे हा सोहळा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. संभाव्य गर्दीमुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून देहू आणि आळंदीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24.